दुचाकीवरून वेगाने आलेल्या दोघांनी काल सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने प्रसंगावधान साधून साखळी घट्ट धरल्याने चोर पळून गेलेत. शहरातील विरोबानगर भागात शिक्षक बँकेसमोर सायंकाळी हा प्रकार झालाय. शिक्षिका मनीषा दिलीप गोसावी पायी जात असताना विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोघे जण पुढे जाऊन परत आल्याने त्यांना संशय आला, त्यामुळे त्या काहीशा सावध झाल्या होत्या. परत आलेल्या या दोघातील एकाने गोसावी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ती घट्ट धरून ठेवली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोर तेथून लगेच पसार झालेत. धावडे पेट्रोल पंपाजवळील डॉक्टर कुलकर्णी हॉस्पिटल परिसरात रविवारी याच पद्धतीने महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविण्यात आले. सुहासिनी जोसेफ पाटोळे रस्त्याने जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचे गंठण पळविले, मात्र गर्दी असल्याने चोर कोठून आले आणि कोठे पळाले हे समजलेले नाहीये. या संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे राहुरी नगरपालिका हद्दीतील काळे आखाड्या परिसरात चोरीच्या घटनांमुळे येथील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झालाय. शेतातील विद्युत पंप, केबल, पाईप आदींच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तर यावर पोलीस खात्याचा वचक राहिला नसल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातून होत आहे. सी24 तासाठी मनोज साळवे, राहुरी.